नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 26 जानेवारीला महाराष्ट्रात कार्यालयं बंद असतात, सरकारी सुट्टी असते, पण त्या दिवशी अधिसूचना काढून जरांगेंच्या आंदोलनाला शांत करण्यात आलं, त्यांची समजूत काढण्यात आली आणि विजयश्री मिळालेच्या पद्धतीत भूमिकेत जरांगे परतले. खारघरपर्यंत आलेलं राज्य सरकारसमोरचं संकट तूर्तास टळलेलं आहे. या संकट टळल्याच्या नंतर राज्य सरकारनं स्वतःला हायसं वाटून घेतलं आणि राज्य सरकार त्यांच्या नियमित कामांमध्ये लागलं. मात्र जे जरांगे अंतर्वलीतून निघून खारघरपर्यंत आले ते परत जाताना नक्की काय घेऊन गेले हा मुद्दा आहे. घटनेच्या जवळपास 48 तासाच्या नंतर या मुद्द्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, विविध प्रकारचे आक्षेप नोंदवले गेलेले आहेत आणि आजकाल समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ जन्माला आलेले आहेत. त्या अनेक तज्ज्ञांनी यावर विविध प्रकारची मतं मांडलेली आहेत, पण आपल्याला लक्षवेधीच्या माध्यमातून या आंदोलनाशी थेट जोडल्या गेलेल्या आणि त्याच्याही आधीपासून मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळवून देण्याच्या आंदोलनासाठी थेट पद्धतीनं जोडल्या गेलेल्या मंडळींशी बोलणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीचा आत्ताच्या घडीला अधिसूचनेचा मसुदा आहे तो काही वेगळा आहे का? त्या मसुद्यामध्ये असं नक्की काय हातात पडलं आहे की गुलाल उधळला गेलेला आहे? मराठ्यांच्या आजवरच्या इतिहासाच्या बाबत मराठे युद्धात जिंकतात तहात हरतात असं म्हटलं जातं, असंच तर नाही ना घडलेलं? हा मुद्दा जन्माला येतो कारण इथे विषय एका समाजाचा आहे, त्या मराठा समाजाचा आहे ज्याचा इतिहास शौर्याचा आहे, ज्याचं अर्थव्यवस्थेतलं योगदान परिश्रमाचं आहे आणि ज्या मराठा समाजाकडे आत्ताच्या घडीला युवकांची सर्वाधिक ताकदवान फौज आहे. आणि म्हणून ज्या अधिसूचनेच्या मसुद्याला फडकवलं जात आहे त्यात पदरात काय पडलं याची चर्चा शांतपणे मुद्द्यानुरूप होणं गरजेचं आहे. आपल्यासाठी त्याबरोबर असलेल्या चर्चेतल्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय पटकन करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये जरांगेंचे समर्थक डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील आहेत, दिलीप पाटील आणि आबासाहेब पाटील ही दोन मंडळी आहेत. ही दोन्ही मंडळी आपल्याला मराठा समन्वयक या नात्यानं परिचित आहेत. सर्व मान्यवरांना माझी एक छोटीशी विनंती आहे, कृपया आपला फोन DND मोडवर ठेवा. बोलताना आपल्याला आपली भूमिका मांडत असताना इंटरनेट गडबड करणार नाही याची काळजी घ्या. प्रेक्षक मोठ्या संख्येनेही चर्चा ऐकतायत, त्यांच्यापर्यंत तुमची भूमिका स्पष्टपणे नीट पोहोचली पाहिजे. मला पटकन आधी मोरेसाहेब आपल्याला विचारायचं आहे, माझा आवाज नीट येत असेल आपल्यापर्यंत. आपण कायदेशीरदृष्ट्या अभ्यासक आहातच, मला 5 मुद्दे सांगा. तुम्हाला असे काय 5 यशस्वी मुद्दे सापडले अधिसूचनेमध्ये? प्रशांत सर जी, या अधिसूचनेमध्ये जे 2000 मध्ये जो कायदा झाला होता आणि 2012 मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानंतर आता 2024 मध्ये महत्वपूर्ण असा बदल जो आहे, सगळे सोयरे आणि रक्त संबंधाचे जे नातेवाईक आहे हा महत्वाचा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि म्हणून 67 पूर्वीच नाही, आजोबा वडील आजोबा पंजोबाच नाही तर पूर्वीपासून जेवढे काही पिढ्या असतील त्या पिढ्यांच्या संबंधातून, त्यांच्या रक्तसंबंधातून जे नाते संबंध तयार झालेले आहेत त्याची व्याप्ती आता या GR मध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सगळे सोयरे आणि जे सगळे आहे आणि सोयरे आहे हा महत्वाचा बदल या अमेंडमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि म्हणून काका पुतणे भाऊ भाऊकीतील असा नातेवाईक पितृसत्तकच नाही पण आईकडील मुलाकडील आणि वडिलाकडील नातेसंबंध आणि त्याच्याबरोबर त्यांचे असलेले सगळे सोयरे रक्ताचे नाते आणि त्याच्यातून झालेले प्रत्येक समाजामध्ये जे युवा होतो सजातीमध्ये त्या सर्वांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा OBC मध्ये जाऊ शकतो या आधारावरती असं मला वाटतं. आणि म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नोंदी सापडणं, जशा की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, कोकणामध्ये जशा नोंदी सापडलेल्या आहेत, त्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये जी कमतरता आहे नोंदीची तो थोडासा व्यापकतेचा विषय आमच्याकडे समोरचा आहे.
जी आपण आपली भूमिका आपण आपली भूमिका मांडत असताना असं सांगितलं की आता पितृसत्ताकच नाही तर मातृसत्ताक पद्धतीनं सुद्धा मराठ्यांना ओबीसी होता येऊ शकतं. मी व्यक्तिगतरित्या ती अधिसूचना वाचलेली आहे, मला कुठेही अशा प्रकारच्या पद्धतीचा उल्लेख आढळलेला नाही आहे. दिलीपराव, आपण ती भूमिका मांडावी आणि कृपया मला मार्गदर्शन करावं की मातृसत्ताक पद्धतीतूनही आता मराठे ओबीसी होऊ शकतात असं कितव्या ओळीत लिहिलेलं आहे, आणि माझ्या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून समाजालाही मार्गदर्शन करा. तुमच्यानंतर आबासाहेब पाटील बोलतील, त्यांच्यासाठी माझा वेगळा प्रश्न असणार आहे. दिलीपराव, आपली वेळ सुरू होतीये. पहिली गोष्ट, आता हे जे आता जे शीर्षक आहे किंवा बऱ्याच वेळा चर्चा चालू आहे की मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात, पहिली गोष्ट त झालं का? महत्वाचंही आहे, कारण बेसिक ज्यावेळी कुठलंही आंदोलन ज्यावेळी चालू झालं त्यावेळी आंदोलनाचं शीर्षकच होत की आम्ही तह करणार नाही, कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही, आम्ही चर्चा करणार नाही. जर चर्चाच नव्हती तर मग तहचा प्रश्न येतोच कुठे येतो, महत्वाचं हे आहे. आता दुसरं एक लक्षात घ्या की आपण जो विचारलेला प्रश्न की म्हणजे थोडक्यात दिलीपराव, आपल्याला असं वाटत नाहीये की तह झालाच नाहीये त्यामुळे तरहात पराभवाचा मुद्दाच येत नाहीये. या चर्चेत डॉक्टर राजेंद्र मोरे मध्येच काही कामानिमित्तानं गेलेले दिसतात, ते परत आले की ते उत्तर देतीलच, पण दिलीपराव आपला मुद्दा कंटिन्यू करा आता आपण. हा, महत्वाचं असं आहे की आता तह केला का आणि तह कशासाठी केला गेला. बर, कारण काय की जर का जर एक लक्षात घ्या की आपण तह कधी करतो की काही तर गोष्टी ज्यावेळी युद्ध झालं ना, आता आपण एका बाजूला युद्ध जिंकलेलं आहे किंवा त्यावेळी तहाचे बोलणी होतात. या ठिकाणी युद्ध जिंकलंच नव्हतं, युद्ध चालूच असताना जर तहाचा होत असेल तर महत्वाचा एक विचार केला पाहिजे की आपण जवळजवळ 80 ते 100 मराठा युवकांचे जीव गमावलेत यासाठी हुतात्मे झालेत, मग आपण तह करत असताना त्यांना डोळ्यापुढे ठेवलं का? हे एक फार गंभीर प्रश्न आहे. जी, आता दुसरा मी प्रश्नाचं तुमचं उत्तर देतो की जे सांगितलं गेलं की मातृसत्ताक आणि पितृसत्ताक, वडिलांचे जे असतील चुलते चुलत चुलते ज्याला भावकी म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर मातृसत्ताक मध्ये जे सांगितलं जातं आत्या किंवा आपली मुलगी जर का एखाद्या घरात दिली तर त्यांना, तर असा उल्लेख कुठेही दिसत नाही आहे की मातृसत्ताक पद्धतीने केलं. त्याच्यात जे काही आता जे काही जे प्रपोजल आहे तो काही जीआर नाही आहे, तर तो जे काही आता जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यावर हरकती मागवले, त्या हरकतीमध्ये मातृसत्ताकला हरकत अशी विचारली गेलीच नाही. आणि त्यामुळे आता असा आहे की आपण काय मिळवलं, जर का आता जर संख्या जर बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये साधारण 30-35 हजार नोंदी मिळालेल्या आहेत. आपण मराठवाड्यामध्ये मराठ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि जे काय 54 ते 57 लाखापर्यंत जे काही नोंदी होतात, ठीक आहे, आणि त्यातनं जे जे 35 लाखापर्यंत ज्यांना सर्टिफिकेट मिळालं म्हणतात, एक विचार करा की ज्या नोंदी आणि याच्यातला जर पिरियड बघितला, एक सर्टिफिकेट लिहायचं एवढ्या कमी वेळात एवढे सर्टिफिकेट मिळाले का? की विदर्भातले सगळे मराठे आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे, खान्देश मधले मराठे, कोकणातले फुलवाडी, या सर्वांना जे काय इतके वर्षात जे काय 50-60 वर्षात 70 वर्षात पर जे काय सर्टिफिकेट दिले गेले, ती सर्टिफिकेट कुठल्या कुठल्या एडिंग केले की पेंडिंग आहेत. आपण या चर्चेमध्ये दिलीपराव एक मुद्दा स्पष्टपणे मांडलात आणि त्या चर्चेला अधिक पुढे नेण्याच्यासाठी तो उपयोगी पडेल. आता आबासाहेब पाटलांपर्यंत जाण्याची गरज आहे. एका बाजूला डॉक्टर राजेंद्र मोरे असं सांगतात की आता मातृसत्ताक पद्धतीतूनही मराठ्यांना ओबीसीत जाता येऊ शकतं, कुणबी प्रमाणपत्र मिळवता येऊ शकतं, तसे उल्लेख सापडत नाहीत. मग न युद्ध झालं ना तह झाला, गुलाल कशाचा उधळला गेला हा प्रश्न आहेच, पण आबासाहेब या गुलाल उधळणीच्या नंतर जे काही वक्तव्य होत आहेत त्यानं समाज अधिक गोंधळात पडणार नाही का? प्रसादजी, खरं तर मी आपल्याला धन्यवाद देतो की आज आपण एक चांगला हा जो नोटिफिकेशन निघालं होतं हे मातृसत्ताक पितृसत्ताक वरती, त्याबद्दल
आपण हे समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत, अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक वकील आहेत, हे सगळे पुढे येऊन त्या लोकांविषयी मांडले, परंतु मराठा चळवळीतील जी काही मंडळी आहेत ते सगळे हे सगळे शांतपणे बघत होते की सध्या चाललंय काय, करायचं काय. कारण महाराष्ट्रातला जो युवक वर्ग आहे त्यांना एक वेगळी सहानुभूती निर्माण करून दिली होती. त्यांच्या त्यांना असं सांगितलं होतं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण माघारी जाणार नाही. आणि ह्या द्वेषात संपूर्ण राज्यातला युवक एकवटला, मराठा समाज एकवटला आणि त्यांना कुठेतरी वाटलं की चला आता ही लढाई आपली आरपारची आहे, आपण गेलं पाहिजे. प्रत्येकानं ज्याला मिळेल ते वाहन घेऊन पाहिजे त्या पद्धतीनं जो तो मुंबई पुढे रवाना झाला तेव्हा त्याची अपेक्षा होती की आम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि जायचं आहे. परंतु आरक्षणाच्या बदलत्या मागण्या की ज्या पद्धतीनं सरसकटचा विषय बदली झाला आणि पुन्हा मग काही आमच्या समाजातले तज्ज्ञ आहेत जे मंत्रालयात बसून काही नेत्यांच्या बंगल्यावर बसून यांच्या सगळ्या बैठका मिटिंगा चालू होत्या आणि तिथं हे मसुदे ठरवले जात होते आणि पुन्हा ते आंदोलकांच्या पर्यंत पोहोचवले जात होते हे सुद्धा समाजाला माहिती पाहिजे. परंतु ह्या माध्यमातून आपल्या समाजात नेमकं चाललंय काय हे युवकांनी एकदा बघितलं पाहिजे, उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. भावनिक होऊन मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही पहिला मुद्दा. बर, पण बाबासाहेब एक छोटा मुद्दा माझा आपल्यासाठीच आहे पटकन. मला पटकन आपण सांगा, पितृसत्ताक पूर्वीपासून होतं, आताच्या अधिसूचनेत पण पितृसत्ताकच कायम शब्द राहिलेला आहे, मातृसत्ताक शब्द आलेला नाही आहे. मग नक्की जिंकलं काय, मिळालं काय, मुंबईत येऊन काय हातात पडलं? प्रसादजी असं होत नाही. आरक्षणाच्या काही नियम अटी आहेत, आरक्षणाचे काही निकष आहेत, त्या निकषाप्रमाणे एससी एसटीला ओबीसींना सर्वांना आरक्षण दिलं जातं. आता हा मध्येच वेगळ्या पद्धतीनं आईकडच्या नातेवाईकांच्याकडून आम्हाला मिळालं पाहिजे, वडिलांच्या नातेवाईकांकडून, असा शॉर्टकट मारून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. मातृसत्ताक पितृसत्ताक ही वेगळ्या आरक्षणाची सिस्टम आणून ह्यातनं काही प्रश्न सुटणार आहे का? शेवटी शासनानं काय केलं, शासकीय अधिकाऱ्यांनी काय केलं, त्यांनी फक्त शाब्दिक खेळ केले, शब्दरचना फिरवली. तसं ब्लड रिलेशन शब्द येतो इंग्लिशमध्ये, तसा तो मराठीत घेतला तर वंश परंपरेने आपण म्हटलं जात, तसाच तो मातृसत्ताक म्हणजे आईकडचे. तर आईकडचं आपल्या देशातलं जे आरक्षण पद्धती आहे ती वडिलोपार्जित वडिलांच्या माध्यमातून आलेल्या माध्यमातूनच प्रत्येकाला आरक्षण दिलं जातं. असा कुठलाही कायदा किंवा कुठलंही आईकडचं नोटिफिकेशन किंवा आता जो मसुदा तयार झालेला याच्यामध्ये कुठेही लिहिलेलं मला तर आढळलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आपल्याला सूचित करतो, ज्या वेळेला रात्री 3-3 वाजेपर्यंत 26 तारखेला जी सगळ्या चर्चा चालू होत्या, सरकारी अधिकारी आले होते, त्यावेळेला काही वकील मंडळी मराठा समाजाचे त्या ठिकाणी बसले होते. बर, त्यांनी जबाबदारी घेतली होती त्या ठिकाणी की त्यांनी त्यावेळेला वाचलं नाही. त्यांनी समाजाला सांगितलं ठीक आहे, जरांगे पाटील आंदोलक होते परंतु त्यांना कायद्यातलं ज्ञान थोडं मागे पुढे असेल, आंदोलनात ते डॅशिंग आहेत, पण कायद्यातलं त्यांना कळलं नव्हतं, वकिलांना कळलं नव्हतं. त्या वकिलांनी क्लिअरिफिकेशन मराठा समाजाला सांगावं की जे कोण कोण वकील मंडळी होते, ते कोण तज्ज्ञ अभ्यासक होते, त्यांनी समाजाला सांगायचं की तुम्ही कशासाठी हा निर्णय घेतला, ठीक आहे, आणि तुम्ही कशासाठी समाजाची दिशाभूल केली. डॉक्टर राजेंद्र मोरेंकडे जाऊया आता, पटकन डॉक्टर राजेंद्र मोरेंकडे जाऊया. डॉक्टर राजेंद्र मोरे, अधिसूचनेचा मसुदा कुणीही मराठा वकिलांनी मंजूर केला ना, त्यात मातृसत्ताक आहे ना, त्यात सरसकट आहे ना, मराठ्यांना, मराठवाड्यातल्या मराठ्यांना देणारा कुठला वेगळा लाभ आहे? ज्या तीन प्रमुख मागण्यांच्यासाठी तुम्ही मराठवाड्यात आंदोलन सुरू केलं, आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं, या तीन प्रमुख मागण्यांचे उल्लेख त्या अधिसूचनेच्या मसुद्यात सापडत नाहीत. मग मराठा वकील कोण आहेत ज्यांनी हा मसुदा मंजूर केलेला आहे? प्रशांत सर, हा विषय थोडा मला थोडासा वेळ दिला तर मला मांडता येईल. जी, 2 मिनिटं दिली आपल्याला. हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्वीच्या पिढीतील, आजोबाच्या पूर्वीच्या पिढीतील जे नातेसंबंध आहेत आणि रक्ताचे नातेसंबंध आहे, सगळे सोयरे आहेत, याची व्याप्ती प्रचंड वाढणार आहे. आता याचा अर्थ वडिलाची म्हणजे माझे आत्या असेल, म्हणजे मिशेची आत्या असेल, तर त्या आत्याच्या रक्तसंबंधावर त्या स्त्रीला देखील इकडे ते प्रमाणपत्र मिळणार आहे. किंवा वडील मराठा आहेत आणि स्त्री ओबीसी आहे, तर रक्ताच्या नात्यामुळे तिच्या मुलाला देखील प्रमाणपत्र मिळणार आहे.
आणि त्याच्यामुळे त्याचा विस्तार जो भावभावकीमध्ये होणार आहे त्यांना देखील आपल्याला याचा याचा विस्तार होणार आहे. हे चार पाच पिढ्याच्या अगोदरपासून जर संबंध सापडले तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज याच्यामध्ये येऊ शकतो आणि सर्वांना आईच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला सर्टिफिकेट याच्यामध्ये मिळू शकतात याच्यामध्ये. आणि साहेब एक छोटा प्रश्न फक्त पटकन, तुम्हाला असं वाटतं चार पाच पिढ्यांच्या आधी मराठ्यांचे कुणब्यांबरोबर रोटीबेटीचे व्यवहार झालेले असतील? चार पाच पिढ्यांच्या आधी म्हणजे जवळपास 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट बोलताय तुम्ही. सर हा जो अनेक रोटी बेटीचा व्यवहार अनेक पूर्वपार चालत आलेला आहे आणि आज जर मराठवाड्याचा जर विचार केला तर विदर्भामध्ये अनेक रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्यामुळे त्याचा जी व्यापकता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रक्त संबंधामुळे सगळ्या स्वरामुळे याची व्यापकता चोबाजून वाढलेली आहे. भावभावकीमुळे याची व्यापकता वाढलेली आहे. वडील आजोबा पुतणे याच्यामुळे याची व्यापकता वाढलेली आहे. ठीक आहे, आता सरसकट बद्दल खुलासा करा. सरसकट बद्दल मोरेसाहेब खुलासा करा. तुमच्या या मुद्द्यांच्या नंतर आपल्या सोबत असलेल्या दोन्ही इतर मान्यवरांना त्यावर मतप्रदर्शन करायचंय. सरसकट मिळालं का आरक्षण मराठ्यांना? सर मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मनोजदादा मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर बोलत असताना मराठवाड्याच्या नोंदीविषयी त्यांना कल्पना होती की 32,000 या नोंदी सापडलेल्या मराठवाड्यामध्ये 0.58% तर याची व्यापकता 10-15% समाज याच्यामध्ये येऊ शकणार नाही हे मनोजदादांना माहित होतं. म्हणून मनोजदादांनी जो मुख्यमंत्री साहेबापुढे जो महत्वाचा मुद्दा मांडला की जास्तीत जास्त जी तीव्रता आहे आरक्षणाची सर्वांनाच गरज आहे पण मराठवाड्यांना सर्वाधिक असल्यामुळं मनोजदादांनी हा मुद्दा मांडला की आतापर्यंत जे लागलेले खटले आहेत वर्धा न्यायालयाचा असेल मद्रास न्यायालयाचा असेल जनगणना झाली असेल निजामकालीन गॅजेटर असेल जिल्हा वाईज जे गॅजेटर असेल 84-81 महत्वाची जनगणना त्याच्यामध्ये संपूर्ण समाज हा जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 3.5 लाख समाज ओबीसी मध्ये आहे ते गेले कुठे तर त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या आधारावरती त्यांनी सरसकटची मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे पुढे केलेली आहे. पण झाली का पूर्ण झाली का ती पूर्ण झाली का अधिसूचनेमध्ये? जनगणना आहे 1909 जनगणना आहे आणि खटले सुद्धा आहेत आणि विविध राज्यामध्ये जे विविध राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक असेल तेलंगणा असेल तामिळनाडू असेल पॉंडिचेरी असेल कर्नाटक असेल या राज्यामध्ये संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आहे. या सगळ्या पुराव्याच्या आधाराने सरसगट हे मराठ्यांना याच्यातला एक खुलासा येतोय. आबासाहेब पाटील आणि दिलीप पाटील यांच्यापर्यंत आता आपण जाणार आहोत. आधी दिलीप पाटील आपण आपला मुद्दा मांडा. हे सरसगटचं प्रकरण काही पूर्ण झालेलं दिसत नाही आणि तरीही इतर राज्यांमध्ये मराठे मागास आहेत असा एक निष्कर्ष काढून चर्चा पुढे जाताना दिसतेय. आपलं मत? अहो त्या ठिकाणी मराठा समाज हा मराठा म्हणून कुणबी मध्ये ओबीसी मध्ये कुणबी म्हणून नव्हे बरोबर. कर्नाटकात कर्नाटकात जे हे आहे छत्रपतींचं 2 आहे 1902 च जे आरक्षण आहे तेच कंटिन्यू केलेलं आहे. आपल्याला मध्य प्रदेश मध्ये पण आरक्षण आहे गुजरात मध्ये पण आरक्षण आहे कारण सगळीकडे जे आरक्षण आहे ते मराठा म्हणून आहे. इव्हन तेलंगणा किंवा तुमचं जे पूर्वीचं आंध्र प्रदेश हे जे आरक्षण आहे ते देखील मराठा म्हणूनच आहे. त्या ठिकाणी कुणबी असं नावानं कुठं आरक्षण नाही. आपण एक लक्षात घ्या कॅटेगरी चेंज करतोय. मग मी तुम्हाला एक सिम्पल प्रश्न विचारतो की जर का नाते गुटे तुमच्या सगळे सोयरे म्हटलं तर मग विदर्भातले सगळे मराठे पूर्वीपासूनच कुणबी आहेत. मग सिम्पल एक आहे सर्वेची काही गरज सिम्पल एका याच्यात त्यांच्या याच्यावर त्यांच्या फॉर्मवर अखंड महाराष्ट्रातले होऊ शकले असते ना. मी एवढे हे काय जे करा लागले हे सगळे जे काय प्रयत्न चालले किंवा हा पापड पसाराची काय गरज आहे? बर याच्यावर एक पटकन डॉक्टर मोरेंचं उत्तर 30 सेकंदात त्यानंतर आबासाहेबांसाठी माझा पुढचा प्रश्न तयार आहे. मोरेसाहेब 30 सेकंदात उत्तर द्या. सर ह्या जी अधिसूचना आहे ही अधिसूचना आपण समजून घ्या. सगळे सोयरे हा पहिल्यांदा आहे. नातेक म्हणजे अर्धदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीचे कित्येक पिढ्यापर्यंत जातीमधील झालेले लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक ज्यामध्ये सजाती विवाह म्हणजे आता ओबीसी मध्ये आमचे विवाह होते ते सजाती विवाह आहे. मराठा आणि ओबीसी मध्ये जे विवाह होतात हे सजातीय स्वरूपाचे विवाह आहेत आणि त्या शपथपुराच्या आधारानं गृह चौकशीच्या आधारानं जसं 2012 मुस्लिम समाजाला आपण गृह चौकशी करून दाखले देतो की त्यांचं जात प्रमाणपत्र सापडत नाही तर त्या आधारावर देखील आपल्याला गृह चौकशी करून प्रमाणपत्र देता येणार आहे.
त्यांची पद्धत वेगळी आहे, त्याचे निकष वेगळे आहेत. आता आता डॉक्टर बोरे साहेब याच्यामध्ये मुसलमान आणू नका, चर्चेला एक वेगळा रंग लागेल आणि वेगळं वळण येईल. मला आबासाहेब आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. आबासाहेब एका गोष्टीचा खुलासा करा, आजोबांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये कोणी ओबीसींशी विवाह केला असेल, ओबीसींबरोबर नातेसंबंध असतील, तर त्याचा लाभ हा आत्ताच्या पिढीमध्ये म्हणजे जवळपास 5 पिढ्यांच्या नंतरही घेता येईल अशा प्रकारचा एक अर्थ काढला जातोय. मला 2 छोटे प्रश्न आहेत जो मी मगाशी मोरे साहेबांनाही विचारला, मला उत्तर नाही सापडलं. साधारण 5 पिढ्या आधी मराठे आणि ओबीसी यांच्यात इतक्या सरसकट सहज रोटीबेटीचे व्यवहार होते का? आणि महत्त्वाचा मुद्दा, मराठा आणि ओबीसी यांच्यातला रोटीबेटीचा व्यवहार म्हणजे सजातीय लग्न आहेत असा निष्कर्ष काढला जातोय, पटतोय का तुम्हाला? बिलकुल नाही प्रसादजी. मुळात ही जी काही चर्चा चालू केलेली आहे आणि लोकांच्या मध्ये जे संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते आपण कायद्याने बोललं पाहिजे. लोक चर्चा करतात म्हणून चर्चा चॅनलवरती नको आहेत. तुम्ही शासनाचं आता जे नोटिफिकेशन निघालेलं आहे, मसुदा ड्राफ्ट तुम्ही वाचून बघितला असेल, त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्याची व्याख्या म्हणजे पितृसत्ताक रक्त नाते संबंधी ती व्याख्या त्यांनी दिलेली आहे. म्हणजे पूर्वी पण होतच ना, म्हणजे माझ्या आजोबांची आजोबांच्या आजोबांची जर कुलबी नोंद सापडली तर त्या आधारेच तुम्हाला कुलबी नोंदीच्या आधारे सर्टिफिकेट मिळते. ह्याच्यात वेगळं असं काय नाही, फक्त फिरवून फिरवून विषय सांगण्यात काय अर्थ नाही. हे लोकांना कळलं पाहिजे की नेमकं काय पूर्वी काय होतं आता काय. आपण शब्दात शब्द वेगळा की आता मातृसत्ताक मधून जो त्याचा विषय आलाय पितृ आणि मातृ, तर त्या लोकांचं काय म्हणणं आहे, आईच्या नातेसंबंधातून आले म्हणजे आई कुणबी असेल आणि वडील मराठा असेल तर आईच्या नात्यातून आलं तर त्यांना मिळते का, किंवा वडिलांच्या माध्यमातून जो मिळालं त्यांची मुलगी कुठे दिली असेल तर त्यांच्या मुलांना मिळेल, तर असं अजिबात होत नाही. कारण जे निकष आहेत ओबीसी आरक्षणाचे, एखादं कुणबी सर्टिफिकेट काढायचं असेल त्याला वंशावळ जोडावी लागते, महसुली पुरावा जोडावा लागतो. हे 2 महत्वाचे पुरावे आहेत आणि महसुली पुरावा आणि वंशावळ जुळल्याशिवाय तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी मिळत नाही. आता हा जर तुम्ही लागू केला, उद्या जे नोटिफिकेशन आता काढलेलं आहे ते जर लागू झालं तर तुम्ही व्हॅलिडिटी कशी करणार, कशा पद्धतीने व्हॅलिडिटी करणार, कसा आहे या ह्या सगळ्या गुंतागुंतीचा विषय न करता सर साधा स्टेट आहे की आता त्यांनी स्वतः सांगितलं, हे मोरे साहेब कोण आहेत त्यांनी सांगितलं की मी त्यांची माझी काही ओळख नाही, परंतु आता त्यांचं मी ऐकलं की त्यांनी सांगितलं आता की ज्या वेळेला एकीकडे 54 लाख नोंदी सापडल्या, 32 लाख नोंदी सापडल्या, हे राज्यभर चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित झालं आणि आज शेवटच्या टप्प्यात आपणच सांगताय की फक्त मराठवाड्यामध्ये 32,000 नोंदी सापडल्या. मग 32,000 नोंदी सापडल्या तर मग हे तुम्ही कॅल्क्युलेशन कसं आहे हेच आम्ही सांगत आलो आतापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक डिबेटला, की सिद्ध समिती स्थापन झाल्यानंतर की 26,700 टोटली मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्या अधिकृतरित्या, त्या म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगरच्या माध्यमातून आहे. पश्चिम महाराष्ट्रात किती सापडल्या प्रत्येक जिल्ह्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि हे आम्ही सांगण्याचा लोकांना प्रयत्न करतोय की हे होत नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्या पूर्वीच्या नोंदी आहेत, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी पूर्वीच दाखले काढलेले आहेत, त्या नोंदी आल्या ना त्याच्यामध्ये, मग राहिले किती? जर एवढ्या प्रमाणात नोंदी सापडल्या असत्या तर महाराष्ट्रातले मराठे आंदोलनाकडे न जातात तहसीलदाराकडे लाईन लागल्या असत्या. ज्या वेळेला एससीबीसी आरक्षण झालं मला अर्ध मिनिटं द्या फक्त, एससीबीसी आरक्षण पळणीचं आंदोलन झालं तर लागू झालं आणि एससीबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर संपूर्ण तहसील कार्यालयावरती लोकांनी रांगा लावल्या होत्या सर्टिफिकेट काढण्यासाठी. हे मागे जाऊन तुम्ही पडताळून बघा कसं आहे. मराठा समाज शुद्ध समाज आहे, समाज भावनिकतेकडे गेलेला आहे आणि माझी सगळ्या समाजाला विनंती आहे, भावनिक न होता जे कुणबी आहेत ज्यांच्या काही नोंदी नवीन लोकांना सापडल्या त्याचं अभिनंदन आहे, परंतु मूळ प्रश्न जो उरतो तो मराठा आरक्षणाचा. मराठा समाजाला गेल्या 40 वर्षांमध्ये अनेक ह्या सगळ्या लोकांनी कुणबी मराठा मराठा कुणबी करत हे जे समाजात संभ्रम निर्माण करायचे, ओबीसी उभा करायचे, ओबीसी मराठा वाद लावायचा, राजकारण करायचं, हे चालू देणार नाही. आणि मराठा समाजाचा आता मराठा युवकांनी जे स्पष्टपणे आपण अभ्यास करावा, स्वतः त्या जे शासन परिपत्रक जे आले नोटिफिकेशन आले ते सर्व वाचावं की त्याच्यामध्ये काय लिहिलंय वाचा. ठीक आहे, जे सांगतायत की ह्याला लाभ होणार आहे त्याला असं होणार नाही. ठीक आहे, थोडं थांबा याच्यासाठी, कारण चर्चेत आपल्याला वेळ मर्यादा आहे प्रत्येकाला आणि शेवटची काही मिनिटं उरली असताना पटकन
आधी दिलीप पाटलांकडे जाऊयात आणि मग मोरे साहेबांच्याकडून त्याची उत्तर घेऊया. दिलीपराव, एका गोष्टीचा खुलासा करा. जरांगे काय सांगतात की आता सगळ्यांना प्रमाणपत्र मिळायला लागली, आता ज्यांना प्रमाणपत्र नाही मिळायला लागली त्यांना ते प्रमाणपत्र मिळवून देणार आहेत. मग याचा दुसरा अर्थ असा नाही का की सगळे मराठे कुणबी होणार, महाराष्ट्रात मराठे राहणारच नाहीत, मराठ्यांचं कुणबीकरण यशस्वी झालं असं नाही म्हणायचं? यशस्वी झालं म्हणण्यापेक्षा मगाशी जसं ज्या पद्धतीनं सांगितलं की तह झालाच नाही, तसंही यशस्वी म्हणजे हा प्रयत्न पण यशस्वी होत नाही. कारण जे डॉक्टर जे हे आहेत काय म्हणतात ते राजेंद्र मोरे वकील असतील तर त्यांना एक बघा, कोर्ट चालतं फक्त पेपरवर नोंदीवर, तुमच्या आमच्या इमोशनवर नाही, लक्षात घ्या. तर त्यामध्ये कोर्टानं आणि राज्य घटना काय म्हणते, कुणबी वेगळा आहे आणि मराठा वेगळा आहे. मोरे साहेब पहिला एक स्पष्ट करा की जर मराठ्याची नोंद कुणबी करायचा अधिकार सरकारला कोर्टाला कुणाला आहे का, नंबर एक. नंबर दोन, जर राज्य घटनेप्रमाणे आणि सरकारी नोंदीप्रमाणे कुणबी वेगळी जात आणि मराठा वेगळी जात जर असेल तर त्या नोटिफिकेशन मधला परत कातेसाहेब व्यवस्थित जर ऐका, नोटिफिकेशन मधला एका शब्दात सजातीय होतील का हे? बिलकुल बिलकुल, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. नाही, मला 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 तोच मुद्दा पूर्वी पण मांडायचा होता की मराठी मराठा आणि कुणबी यांची लग्न ही सजातीय आहेत असा जो आता प्रचार सुरू झालाय, त्या प्रचाराला कुठून उत्तर देणार आहात? कारण या माध्यमातून मराठा आणि कुणबियांच्या अंतर्गत होणारा रोटीबेटीचा व्यवहार हा सजातीय सांगितला जातो आहे. दिलीपराव, 30 सेकंद. हा तेच की आता जर का जर पेपर प्रमाणे जर बघायला गेलं तर दोन वेगवेगळ्या जाती आहेत. कारण जर दोन वेगवेगळ्या जाती नसत्या तर कुणबीला जर का आरक्षण आहे तर मराठ्यांना ऑटोमॅटिक मिळायला पाहिजे. त्यासाठी कुठलं नोटिफिकेशन जीआर कायदा कानून करायची काही गरज नाही, हे तर मानलंय तुम्हाला. जर दोन्ही जाती एक आहेत तर कुणब्याला आरक्षण आहे तर मग मराठ्यांना ऑटोमॅटिक मिळायला पाहिजे. ते आतापर्यंत मिळालेलं नाही, ते कायद्यानं मान्य नाही. मग जर का जर ही जातच वेगळी तुम्ही जर मान्य करता तर हे सजातीय विवाह कसे? बिलकुल डॉक्टर मोरे, आपलं उत्तर एका मिनिटात अटपा कारण आता चर्चेला वेळेची मर्यादा आहे आणि आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. बोला प्रसाद सर. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने देखील शिफारस केलेली आहे, त्याच्यावर शासनाने कायदा केला होता. एसीबीसी मराठा आणि कुणबी एकच आहे असं सांगितलेलं आहे, त्याच्यावर कायदा तयार झालेला आहे, ते हायकोर्टाने वैध ठरवलेलं आहे. आणि मुद्दा असा आहे की सजातीय ओबीसी आणि मराठा हे सजातीय जातीतले विवाह आहेत, ते मान्य आहेत. रोटीबिटी व्यवहार हे सर्वांनी मान्य केलेले आहेत. रक्तसंबंधाचे मोठ्या प्रमाणात आता वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात जर नोंदी सापडल्या तर बहुसंख्य समाज या ओबीसी मध्ये येऊ शकतो. फक्त नोंदी मराठवाड्यामध्ये ओबीसी मध्ये येऊ शकतो, नोंदी सापडलेल्या फक्त 26,800 नोंदी सापडलेल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईट चेक करा आणि त्याचबरोबर ज्या जनगणना झालेल्या आहेत त्याचा आधार घेऊन मराठवाड्याचा प्रामुख्याने प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. ठीक आहे मोरे साहेब, पण तुम्ही 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 मोरे साहेब समाजाला असा सल्ला देताय का की आरक्षणाच्या साठी ओबीसींच्या सोबत रोटीबेटीचा व्यवहार करा? नाही सर, सल्ला देण्याचा प्रश्नच नाहीये कारण आता मुळापासूनच आहे ते. सल्ला देण्याचा काही प्रश्न नाही, त्यांचे रोटीबेटीवर व्यवहार हे महाराष्ट्रामध्ये होतात. ओबीसी आणि मराठा हे एकच आहेत. 1931 जनगणना पहा तुम्ही, तुम्ही आता जे नोटिफिकेशन पडलेलं ते नीट वाचा. त्यानंतर तुमचे जनगणना जो ड्राफ्ट आला होता त्या मसुदा ड्राफ्ट मध्ये एकदा आपण चेक केले पाहिजे की नेमकं काय लिहिले काय लिहिले. संभ्रम निर्माण करून ओबीसी आणि मराठा असा संभ्रम करून याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून सुरक्षित करता येणार नाही. ठीक आहे, आपत्ता वाढली नाही. ऐका ऐका, एक मिनिट. त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत जे तुमचे वकील होते, जे वकील सुप्रीम कोर्टाचे वकील हायकोर्टाचे वकील म्हणले, तज्ञ 5 मंडळी होती. त्यांनी कुठली केस जिंकली अजून मला माहित नाही. कारण ज्या 5 मध्ये वकिलांनी हा सदाचे मुद्दा
आणि ड्राफ्टचा अर्थ घटना आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलेलं आहे, हे चुकीचं अनुमान ठरू शकत नाही. ठीक आहे, त्याचा अनुवार्थ कोणी काढेल तो एकच निघेल. ठीक आहे, मला 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 वेळेची मर्यादा आहे, मला वेळेची मर्यादा आहे. दिलीपराव, मुद्दा लक्षात आला. आबा साहेब 30 सेकंद देतो, यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. प्रसाद जी, मूळ जे आता नोटिफिकेशन काढलेलं आहे, जे मसुदा आहे, ड्राफ्ट तयार केलेला आहे, त्याच्या लाईन वरतीच आपण बोललं पाहिजे. बाकी कोण काय सांगतोय किंवा त्याला काय, तिथं जी व्याख्या आहे की ती व्याख्या मराठा समाजाला समजून सांगा की ही व्याख्या म्हणजे काय, की पितृसत्ताक म्हणजे काय, आणि पितृसत्ताक रक्तवंशातून आलेलं त्यालाच आरक्षण मिळणार आहे असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामुळं हा शासन निर्णय आहे, ज्यांच्या आजोबांच्या पंजोबांच्या नोंदी आहेत त्यांच्या वंशजांनाच ते मिळतील, अदरवाइज कुठल्याही नातेवाईकाला ते मिळणार नाही. ठीक आहे, हा जी बाबासाहेब, या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण या निमित्तानं आणखीन परत चर्चेच्या इतरही विविध अँगलच्या साठी मुद्द्यांच्या साठी भेटत राहू. तुर्तास आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.